सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात बुमराळा येथे घरफोडी, 70,000 रुपयाचा ऐवज, मुद्देमाल लंपास. लोणार तालुक्यातील बुमराळा येथे दिनांक 13/10/2020 ते 14/10/2020 च्या रात्री 2 वाजताच्या दरम्यान बुमराळा येथील अशोक आनंदराव सानप यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी चोरी करून 70,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. यामध्ये सोने गहू पोत 1 तोळा अंदाजे किंमत 30,000 रुपये, अंगठी 1/2 तोळा अंदाजे किंमत 15,000 रुपये, 1 ग्रामचे 2 ओम अंदाज किंमत 3,000 रुपये, गहुमणी 1 ग्राम अंदाजे किंमत 2,000 रुपये, गोल गहुमणी 5 ग्राम अंदाजे किंमत 10,000 रुपये, रोख रक्कम 10,000 रुपये, असा एकूण 70,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरातून चोरून नेला. चोरटे एवढ्यावर न थांबता शेजारी राहत असलेल्या देवानंद सानप यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळवला. देवानंद सानप यांच्या घराच्या मागच्या दरवाजाचे कुलूप तोडले व दरवाजा उघडला. देवानंद सानप यांच्या शेजारीच राहत असलेले त्यांचे चुलत भाऊ डॉक्टर नारायण सानप यांचा मुलगा विशाल सानप रात्री अभ्यास करत होता. कुलूप तोडल्याचा भास विशाल सानप याला झाला. तात्काळ विशालने देवानंद सानप यांना फोन करून माहिती दिली की तुमच्या घराच्या पाठीमागे चोर आहेत. देवानंद सानप हे घरासमोरील दरवाजातून बाहेर पडले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सर्वांना फोन करून बोलावून चोरट्याचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार LD तावडे यांना दिली असता तावरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बुलढाणा येथील फिंगरप्रिंट ब्युरो व श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले होते. अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 वादविनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार LD तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सादिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद परशुवाले करीत आहेत. प्रतिनिधी सय्यद मेहबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा.